नगरमधील अमरधामची कामं मंजूर झालेली असतानाही प्रत्यक्ष कामाला मात्र उशीर झाला आहे. अंत्यविधीसाठी अमरधामामध्ये गेलेल्या नातेवाईकांना झालेल्या दुविधेमुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. ओट्यासमोर नागरिकांना बसण्यासाठी शेड नाहीये. शेडचं काम देखील मंजूर झालंय, मात्र मनपा प्रशासनाकडून या कामाला उशीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर काल आयुक्तांनी मान्सून शेड उभारणीच्या निविदेला मान्यता देऊन ठेकेदारांना रक्कम भरणा करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत अमरधामातील ओट्यासमोरील शेडसाठी सुमारे 43,04,456 रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा ठेका राजेंद्र लोणकर यांना देण्यात आलाय. अमरधाम मध्ये स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रभागातील नगरसेवकांना देखील आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विविध प्रश्नांकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिकेची यंत्रणा आता जागी झाली आहे. तसेच अमरधाम मध्ये कुत्र्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आहे. या कुत्र्यांचा उपद्रव तिथल्या नागरिकांना होत आहेत. हे कुत्रे हिंस्र वर्तन करण्याची शक्यता असून मृतदेहाची विटंबना करण्याची भीती इथल्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या प्रकरणात लक्ष घालून अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.